शासकीय वैद्यकीय महाविद्यालय के 336 ठेका कामगारों का बकाया वेतन तत्काल अदा किया जाए, ऐसी मांग विधायक किशोर जोरगेवार ने अर्थसंकल्पीय अधिवेशन में की थी। इस मांग की दखल ली गई। उक्त कामगारों का बकाया वेतन अदा करने के आदेश शासन की ओर से प्रशासन को दिए गए, जिससे कामगारों ने विधायक किशोर जोरगेवार का आभार माना। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय के 336 ठेका कामगारों का बकाया वेतन तत्काल अदा किया जाए, ऐसी मांग विधायक किशोर जोरगेवार ने अर्थसंकल्पीय अधिवेशन में की थी। मुंबई में हाल ही में संपन्न हुए अर्थसंकल्पीय अधिवेशन में विधायक किशोर जोरगेवार ने चंद्रपुर मतदार संघ के अनेक महत्वपूर्ण प्रश्नों की ओर सभागृह का ध्यान आकर्षित किया। दौरान मांग की शासन की ओर से दखल ली गई। उक्त सभी कामगारों का वेतन तत्काल अदा किया जाए, ऐसे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय के आयुक्त इन्हें पत्र के द्वारा दिया है, जिससे अब जल्द ही इन सभी कामगारों का बकाया वेतन 5 महीने में अदा किया जाएगा। यह निर्णय होते ही आज सभी कामगारों ने विधायक किशोर जोरगेवार के निवास स्थान उनकी भेंट लेकर आभार माना है। इस समय विधायक किशोर जोरगेवार ने भी कामगार यह स्वास्थ्य सेवा का प्रमुख घटक है और उनके न्याय के लिए हमेशा साथ रहने की बात कही। इस समय कामगारों की बड़ी संख्या में उपस्थिति थी। निश्चितपणे हे जे शासकीय रुग्णालय जो आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजकडे आहे, या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये हे आमचे जे कंत्राटी कामगार आहे, अतिशय कमी वेतनामध्ये तुटपुंज्या वेतनामध्ये इतकी मोठी आरोग्य व्यवस्था सांभाळत, आणि आरोग्य व्यवस्था सांभाळत असताना अधिकाऱ्यांचे डॉक्टरांचे पगार वेळेवर नियमित, आणि यांना मात्र 5-5, 6-6 महिने पगार काही वेळेवर मिळत नव्हते, म्हणून पहिल्याची निधीची तरतूद करून घेतली। मग निधीची तरतूद केल्यानंतर त्यांनी तांत्रिक कारण सांगितलं की आम्ही कॉन्ट्रॅक्टरला एक्सटेन्शन दिलेलं नाही आहे, ठेक्याला मुदतवाढ दिली नाही। तर मुदतवाढ दिली नाही हा तुमचा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, जे काम करत आहे त्या लोकांना तुम्ही वेतन दिलं पाहिजे। घाम माणसाचा श्रम केल्यानंतर घाम वाळायच्या अगोदर खरं तर त्याच्या हातात मोबदला मिळाला पाहिजे, परंतु ही इथं उलटी गंगा आहे। पैसे आहे, सर्व आहे, परंतु अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे, दुर्लक्षितपणामुळे ह्या लोकांना वेतनापासून वंचित राहावं लागत होतं। म्हणून मी मागणी केली की तुमची, त्यांनी सांगितलं की आम्ही नवीन एजन्सी नियुक्त केली आहे पूर्ण राज्यभरासाठी, राज्यभराची एजन्सी ज्या दिवशी येईल त्या दिवशी येईल, परंतु तोपर्यंत तुम्ही या लोकांचं नियमित वेतन झालं पाहिजे। हे मी लागलो आणि ज्या सेक्रेटरी आहे दोषी मंत्री आहेत गिरीशभाऊ महाजन यांना सातत्याने विधानसभेमध्ये तसा शब्द घेतला की तुम्ही आम्ही त्यांना ताबडतोब पैसे देऊ, आणि कालचा शेवटचा दिवस होता 31 मार्च, जर ते काल पैसे वळते नसते झाले तर पुन्हा ते शासनाकडे जाऊन मग त्या पुन्हा तांत्रिक बाबी होऊन ते पैसे मिळाले असते, पण उशीर झाला असता। कालच आमच्या तसा तो हे आला की या जुन्याच ठेकेदाराच्या माध्यमातून या लोकांना त्या ठेक्याला मुदतवाढ मिळाली, त्याच्यामुळे त्या ठेकेदाराच्या माध्यमातून त्यांना आज बँक जर चालू असेल आजच किंवा उद्या त्यांना पैसे मिळतील, याचं अभिनंदन करतो। परंतु माझी या लोकांना पुन्हा एक विनंती असणार की आपल्याला मोबदला मिळत आहे, परंतु हे सगळ्यात पुण्याचं काम आहे जगातलं, आपल्याला आरोग्यसेवा करायला मिळत आहे, तर माणुसकीची मानवतेची भावना करत चंद्रपूरकरांच्या सेवेमध्ये अधिक चांगली आपण सेवा कशी देतो।